महायुतीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा डहाणू, वाणगावमध्ये झंझावत प्रचार सुरू. पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीचे सर्व पदाधिकारी एकदिलाने आणि ताकदीने प्रचार करीत आहेत. भाजपचे सुपर वॉरियर शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख मैदानात उतरले आहेत असून पूर्ण मोर्चा बांधणी झाली असल्याचे BJP जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांनी सांगितले. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी 13 मेला वसई येथे जाहीर सभा होणार असून महायुतीचे पालघर लोकसभा 2 ते 2.5 लाखांच्या मताधिकारांनी जिंकेल असा विश्वास भरत राजपूत यांनी वाणगाव खेतखाडी येथील कार्यकर्ते मेळाव्यात व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व उद्योजक अमित सुरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते करण ठाकूर, देवानंद शिंगडा, भाजीपाला फळे उत्पादक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सुरी सह अमित सोबे, संजय ठाकूर सह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचार 6 विधानसभा आहेत पालघर जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये वसई विधानसभा, नालासोपारा विधानसभा, पालघर विधानसभा, बोईसर, डहाणू आणि विक्रमगड, 6 से 6 विधानसभावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आणि महायुतीचे कार्यकर्ता ताकदीने प्रचार करत आहेत. आणि तुम्हाला वातावरण पण दिसत असेल का, प्रचार फक्त भारतीय जनता पार्टीचा सुरू आहे. त्याच्यामध्ये शिवसेना असेल, RPI असेल, का NCP असेल, का आपले BJP पक्ष असेल. आमचं स्ट्रक्चर BJP पक्षाचं असं आहे का, 100 वॉरियर प्रत्येक विधानसभेला आम्ही तयार केले आहेत आणि बूथ अध्यक्ष, त्याच्यानंतर शक्ती प्रमुख हे मैदानामध्ये उतरले आहेत. आणि ह्याच्यावर तुम्ही वातावरण, तुम्हाला 1-2 दिवसात नालासोपाराला 13 तारखेला अमित शाह साहेबची मीटिंग होणार आहे. ते मीटिंग झाल्यानंतर तुम्ही नालासोपाराचं वातावरण बघा, वसईला बघा, 100% भारतीय जनता पार्टीची 2 ते 2.5 लाख मताने निवडून येणार आहेत. अमित शाह येणार आहेत, त्यावेळेला काय मुद्दे असतील? नाही, मुद्दे असतात आता, त्यांचे मुद्दे जे असतील, आपला मतदान व्हायला पाहिजे, BJP सीट 100% निवडून यायला पाहिजे, त्याच्यासाठी ते येणार आहेत प्रचार करायला इकडे.